गुड इव्हनिंग एव्हरीवान नमस्कार कसे आहेत सर्वजण सर्वांचं स्वागत आहे प्रश्नपत्रिका विश्लेषण प्रश्नपत्रिका विश्लेषण से सेशनमध्ये चालू घडामोडीचे आज जे आलेले प्रश्न आपण बघणार आहोत आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस म्हणजे आज संयुक्त पूर्वपरीक्षा तुमची सकाळी पार पडली आणि या परीक्षेमध्ये आलेले जे काही करंट अफेअर्स बेस्ड प्रश्न आहेत हे सर्व ज सर्व प्रश्न आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत चला सर्वांचं मी स्वागत करतो चला आपण पड़ जॉईन करा सर्वांनी ओके okay. यस, yes. कसा होता बरं एकंदर पेपर आजचा साथे आने आने ल, मी श्रीकांत साठे यशाची परिक्रमा या मासिकाचा कार्यकारी संपादक आणि अन अकॅडमीवरील वन ऑफ द टॉप एज्युकेटर्स अन अकॅडमीवर मी करंट अफेअर्स आणि एच आर एच आय डी हे दोन विषय घेतो त्याचप्रमाणे डिस्क्रिप्टिव्हमध्ये आम्ही सोशियोलॉजी त्याचबरोबर जी एस वन टू फोर हे सगळे पेपर घेतो मी स्वतः युपीएससी इंटरव्ह्यू आणि राज्यसेवा इंटरव्ह्यू दिलेले आहेत सर्वांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये डी सी ए माझा डेली करंट अफेअर्सचा जो कोर्स आहे हा कोर्स काय करा प्रत्येकानं जॉईन करा अनअकॅडमीवर आणि दररोजच्या दररोज करंट अफेअर्स करा म्हणजेच परीक्षेला असा प्रॉब्लेम ना, ना। येणार नाही ठीक अफेअर्सचा पेपर जर बघितलं तर माझ्या मते अगदीच जे कोपऱ्या कोपऱ्यातले करंट अफेअर्स आहेत अगदी वन लायनर टाईप जे प्रश्न आहेत असे प्रश्नांचं आता स्वरूप झालेलं आहे वन लायनर्स आता वाढलेले आहेत आणि मोठ्या ज्या गोष्टी घडत आहेत तर त्याच्यावर लक्ष नाही आहे अगदी कोपऱ्या कोपऱ्यामध्ये ज्यांच्याकडं ज्या गोष्टींवर अगदी लक्ष नाही आहे कोणाचं अशा गोष्टी विचारलेल्या आहेत आणि हे ध्यानात घेता आता ग्रुप सीला पण आपण हा असाच पॅटर्न फॉलो केला जाईल असं वाटतं आहे आणि त्यामुळे मी थोडंसं एक वेगळा पॅटर्न फॉलो करायचा म्हणतो आहे तर त्यामध्ये मी वन लायनर्स बरेच सारे आता घेणार आहे जेणेकरून अगदी कोपऱ्या कोपऱ्यातला प्रत्येक गोष्ट ही कवर होईल कि कुठं काय झालं छोट्या छोट्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये विचार न विचारता आता एम पी एस सी काय करते कोपऱ्या कोपऱ्यातल्या ज्या इतक्याशा महत्त्वाच्या नाही आहेत घडामोडी ज्याच्यावर केवळ चर्चा झालेली आहे अशा घडामोडी वगैरे काय करत आहे बरं विचारत आहे मात्र मूळ जो मुख्य करंट अफेअर्स आहे त्याच्यावर फारच कमी प्रश्न विचारत आहेत यस पेपर आजचा जर बघितला तर कंपेरेटिव्हली काय होता करंट अफेअर्सचे प्रश्न अवघड होते त्यातला पॉलिटी सोपा होता बाकीचे पण प्रश्न जर बघितलं तर मॉडरेट टू हार्ड लेवलला असा हा प्रश्न आहे म्हणजे मॉडरेट लेवललाच पेपर म्हणता येईल असं मला वाटतंय ठीक आहे तर यस तुम्हालाच नाही तर सर्वांनाच हा करंट अफेअर्सचे काही प्रश्न जे आहेत ते अवघड गेलेले असणार आणि त्यामुळं रिलेटिवली सगळेजण एका फेजमध्ये येतात आपण इम्प्रोवाइज करायला पाहिजे आयोगानं प्रकारे चेंजेस करत आहे त्यानुसार आपण आपण ही चेंजेस केले पाहिजेत आता डिस्क्रिप्टिव uh, म्हणजे डिटेलिंग करण्यापेक्षा असं वाटायला लागलेलं ला आहे की प्रत्येक गोष्ट थोड्या थोड्या प्रमाणामध्ये माहीत करून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आपल्याला करंट अफेर्सचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न वन लायनर स्वरूपामध्ये किंवा प्रश्नांच्या स्वरूपामध्ये वन लायनर प्रश्नांच्या स्वरूपामध्ये आपण लवकरच सुरू करणार आहे ज्याचा फायदा तुम्हाला होईल ठीक आहे चलो लेट स्टार्ट uh, आपण बघूया की कोणकोणते प्रश्न आहेत त्यांची उत्तरं काय आहेत ओके okay? पंधरा जे प्रश्न आणि प्लस एक प्रश्न तो ही करंट अफेर्स बेस्ड होता सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्शियल स्कीम ही कोणत्या जागतिक संघटनेशी संबंधित आहे इथं जर बघितलं तर ही जी ट्वेंटी या संघटनेशी संबंधित आहे फेब्रुवारी दो दोन हजार बावीसमध्ये जकार्ता इंडोनेशिया इथं दोन दिवसांची जी ट्वेंटीची अर्थमंत्र्यांची आणि सेंट्रल बँक जे आहेत मध्यवर्ती जसं आपली आर बी आय आहे यांच्या गव्हर्नरची बैठक झाली होती आता या जी ट्वेंटीच्या ज्या बैठका आहेत त्या रेग्युलर होत असतात जी ट्वेंटीच्या समिट्सला जेवढे इम्पॉर्टन्स आहे तेवढे या परिषदांनाच इम्पॉर्टन्स नसतं मात्र काय बरं हा प्रश्न बँकिंग टाईप विचारलेले आहेत काही प्रश्न बँकिंगचे जे काही कुठं घडलं काय घडलं तिथं काय चालू आहे तर अगदी कोलामधला हा प्रश्न आहे हा एक्सपेक्टेडच नव्हतं की असा प्रश्न येईल तर तिथं फेब्रुवारी दोन हजार मध्ये जकार्ता इंडोनेशिया इथं झालेली जी जी ट्वेंटीची आर्थिक बैठक होती या बैठकीमध्ये सस्टेनेबल लाँग टर्म इंटरनॅशनल फायनान्शियल स्कीम नावाच्या म्हणजे या स्कीमवर केवळ चर्चा झाली असंही नाही आहे की ही स्कीम काय झाली इम्प्लिमेंट करण्यात आली आहे केवळ केवळ याच्यावर चर्चा झाली आणि त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आला आहे जी ट्वेंटीमध्ये मध्ये सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीमवर चर्चा झालेली आहे चर्चा करण्यात आली कारण का कोविड नाईन्टीन सारखे जर पॅन्डेमिक आले भविष्यामध्ये तर आपण रेडी नाही आहे जग रेडी नाही आहे आणि म्हणून जर बघितलं तर जी ट्वेंटी राष्ट्र भविष्यातल्या संभाव्य साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी जागतिक लवचिकता निर्माण करण्यासाठी आणि देशांमधल्या आरोग्य प्रणालींमध्ये जी काही तफावत आहे ती कमी करण्यासाठी त्यांना शाश्वत आंतरराष्ट्रीय वित्त पुरवठा असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण काय करूया एक योजना तयार करूया आणि सर्व देशांना जी ट्वेंटी देशांना येणाऱ्या आगामी पॅन्डेमिक्सला फेस करण्यासाठी जो वित्त पुरवठा आहे तो या स्कीम अंतर्गत करूया अशा प्रकारे जर बघितलं तर काय करण्यात आली ही स्कीम करण्यात आलेली आहे तर जी ट्वेंटी इथं जर बघितलं तर आपल्याला माहित पाहिजे सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्शियल स्कीम जी ट्वेंटीची काय होती बरं संबंधित आहे त्याच्यावर केवळ चर्चा झाली आणि त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर कॉम्पिट्स ऍक्ट हा अमेरिकेतला कायदा आहे अमेरिकेतल्या कायद्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे तर कॉम्पिट्स ऍक्ट म्हणजेच काय बरं क्रिएटिंग अपॉर्च्युनिटीज फॉर मॅन्युफॅक्चरिंग प्री एमिनन्स इन टेक्नॉलॉजी अँड इकॉनॉमिक स्ट्रेंथ कॉम्पिट्स ॲक्ट तर जानेवारी दोन हजार बावीसमध्ये या कॉम्पिट ॲक्टचं अनावरण करण्यात आलं होतं आणि जर बघितलं तर नवीन स्टार्टअप विजा ते तयार करणार होते अमेरिका आणि त्या स्टार्टअप विजाच्या माध्यमातून जे आंतरप्रनर्स आहेत ज्यांना स्टार्टअप वगैरे सुरू करायचे आहे तर त्यांना अमेरिकेमध्ये इझिली येता येईल आणि अमेरिकेमध्ये जी नवीन गुंतवणूक होईल नवीन स्टार्टअप्स येतील आणि अमेरिकेच्या इकॉनॉमीला चालना मिळेल स्पेशली मॅन्युफॅक्चरिंगला वगैरे आणि म्हणून याचा फायदा भारतीयांना होईल असं न्यूजमध्ये म्हणण्यात आलं होतं की कारण का भारतीय ऑलरेडी एच वन बी अंतर्गत जात आहेत आणखी एच वन बी विजा वाढतील म्हणजे स्टार्टअप अंतर्गत बरेच सारे भारतीय अमेरिकेला मध्ये जातील तर अमेरिक भारतीयांना फायदा त्याचा होईल असं म्हणण्यात येत होतं तर हा कॉम्पिट्स ऍक्ट जर बघितलं तर अमेरिकेचा आहे या सर्व ज्या घटना झाल्या अगदी छोट्या छोट्या घटना आहेत आणि त्या घटनावर त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत की ज्या अगदी काय बरं मध्ये नसणाऱ्या घटना आहेत त्याचप्रमाणे जर बघितलं तर अंतराळातन शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा कुणी प्रकाशित केली तर नासाचं जे सोलार पार्कर आ, पार्कर नावाचा सोलार प्रोब जो होता जो सूर्याच्या कोरोनामध्ये एंट्री करणारा पहिला काय बरं प्रोब आहे तर या पार्कर सोलार प्रोबला जर बघितलं तर जाता जाता काय दिसलं होतं फर्स्ट विजिबल लाईट इमेजेस ऑफ सरफेस ऑफ व्हिनस व्हिनसची शुक्राची काय बरं की सरफेसचे इमेजेस त्याला दिसले होते आणि अशा प्रकारे जर बघितलं तर आपल्याला माहित पाहिजे नासाचा हा काय बरं पार्कर सोलार प्रोबन ही इमेजेस घेतलेले आहेत त्याचनंतर जर बघितलं तर पॉझिटिव्ह पे सिस्टीम ही कुणी विकसित केलेली आहे तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं ही विकसित केलेली आहे एन पी सी आय एन पी सी आयनं आता ही जर बघितलं तर एक जानेवारी दोन हजार एकवीसला ही प्रणाली बँकांना कोणत्याही चेक फ्रॉडपासून वाचवण्यासाठी सुरू करण्यात आली होती यामध्ये काय करण्यात येते तर एन पी सी आयनं ही तयार केली आहे आणि या प्रणालीद्वारे जर बघितलं तर उच्च मूल्य असलेले चेक जे आहेत पन्नास हजार किंवा त्यापेक्षा जास्त बँकांनी ते ठरवायचं आहे की किती बऱ्याच साऱ्या बँकांनी पन्नास हजारचं लिमिट लावलं होतं पन्नास हजारपेक्षा जास्त चेक असेल तर जो ड्रॉवर आहे त्यानं काय करायचं बरं की सर्व अकाउंट डिटेल्स पॅन कार्ड डिटेल्स वगैरे सर्व द्यायचे ज्याद्वारे जर बघितलं तर या प्रणालीद्वारे उच्च मूल्याच्या चेकच्या तपशीलांची तपशिलांची पुष्टी करण्यात येते आणि त्यामुळं कोणत्याही चेक व्यवहारासाठी संबंधित जे काही फ्रॉड आहे तो शोधण्यासाठी ही उपाययोजना आहे फ्रॉड थांबवण्यासाठी ती काय उपाययोजना आहे तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे बरेच सारे डिजिटल हे तयार करते यांनीच काय केली होती चेकची सी टी एस सी टी एस पण यांनी मग आपण घेतलं होतं एन पी सी आयमध्ये मध्ये तर एन पी सी आयच्या सगळ्या मी दिल्या होत्या तुम्हाला बिल भारत बिल पे सिस्टीम आहे त्याचबरोबर जर बघितलं तर तुमची नाच सिस्टीम आहे ऑटोसीचा जी आ, ज्याला आपण म्हणतो भीम ॲप आहे यू पी आय आहे हे, हे सगळे एन पी सी आयनं तयार केलं आहे आणि त्यामुळं सी टी एस पण चेकची प्रणाली जी एन पी सी ने केली के आहे तशीच ही पॉझिटिव्ह पे सिस्टीम पण त्यांनी तयार केलेली आहे ठीक आहे नाही कुणी विकसित केलेली आहे तर ही विकसित केलेली आहे एन पी सी आयनं डेव्हलप कोणी केलेली आहे हे विचारलेलं आहे ती कोण लागू करतं आरबीआय लागू करतं मात्र ती विकसित कोणी केलेली आहे डेव्हलप कोणी केलेली आहे एन पी सी आयनं केले मुद्दाम त्यांनी विचारलेला आहे विकसित कुणी तयार केलेली आहे कोण लागू करते हे विचार विचारलेलं नाही आहे तर त्यांनी विचारलेलं आहे विकसित डेव्हलप कुणी केलेले आहे ठीक आहे तर विच इन्स्टिट्यूशन हॅज डेव्हलप्ड हा शब्द जो आहे तर त्यामुळे जर बघितलं तर बरेच लोक भारतीय रिझर्व्ह बँक कारण का भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे ही लागू करण्यात येते मात्र आपल्याला माहीत पाहिजे ही डेव्हलप कुणी केलेली आहे तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं डेव्हलप केलेली आहे ठीक आहे त्यानंतर जर बघितलं तर हा प्रश्न आपल्या क्लासमधला आहे की कुष्ठरोगासाठीचा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार दोन हजार एकवीस कोणाला देण्यात आला होता तर वैयक्तिक श्रेणीमध्ये तो कोणाला देण्यात आला होता बरं चंदीगडचे डॉक्टर भूषण कुमार यांना देण्यात आला होता तर संस्थात्मक श्रेणीमध्ये तो सहयोग कुष्ठ यज्ञ ट्रस्ट गुजरातला देण्यात आला होता इंटरनॅशनल गांधी अवॉर्ड फॉर लेप्रेसी दोन हजार एकवीस चे हे अवॉर्ड्स आहेत एप्रिल दोन हजार बावीस रोजी उपराष्ट्रपती एम एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ते प्रदान करण्यात आले होते त्यामुळे याचं उत्तर काय बरं एक आहे डॉक्टर भूषण कुमार त्यानंतर पशुधन गणना दोन हजार एकोणीस आता ही मागच्या थ्री पहिल्या थ्री सिक्स्टी फाय मी कोर्स घेतला होता त्या कोर्समध्ये हे घेतलं होतं आत्ता त्यांनी प्रश्न विचारलेला आहे म्हणजे दोन हजार एकोणीसमधली ही काय बरं पशु ज जनगणना आहे विसावी पशु जनगणना होती ही ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये रिलीज करण्यात आली होती ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये जर बघितलं तर रिलीज करण्यात आलेली ही पशुधन गणना आहे लाईफस्टॉक सेन्सस ट्वेंटी आहे त्यामध्ये जर बघितलं तर आ, पशुधन आणि दुग्धशाळा विभागतर्फे ही पब्लिश करण्यात येते एकोणीसावी झाली होती दोन हजार बारामध्ये आणि पहिली झाली होती एकोणीसशे एकोणीसमध्ये एकोणीसशे एकोणीस पासनं सुरुवात झालेली आहे मागील गणनेच्या तुलनेमध्ये फोर पॉईंट सिक्स पर्सेंटनं लाईफ स्टॉक वाढलेला आहे पशु वाढलेले आहेत भारतामध्ये आणि त्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण गायी आणि बैलांचं आहे सर्वाधिक पशुधन कुठं आहे जिथं माणसं सगळ्यात जास्त आहेत तिथं उत्तर प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सातव्या क्रमांकाचं पशुधन आहे मिलियन एवढे काय बरं पशु लाईफस्टॉक आहे महाराष्ट्रामध्ये एक पॉइंट एकसष्ट टक्क्यांची वाढ झालेली आहे दोन हजार बाराच्या तुलनेमध्ये तर कुक्कुट पालनामध्ये पोल्ट्रीमध्ये सर्वात जास्त पोल्ट्री कोण आहे बरं तमिळनाडूमध्ये सर्वात जास्त आहे आणि महाराष्ट्र आहे पाचव्या क्रमांकावर पोल्ट्री पालनामध्ये आणि चार पॉईंट एकोणपन्नास टक्क्यांची वाढ झालेली आहे तर महाराष्ट्र जर बघितलं तर कितवा आहे बरं सातवा आहे हे आपल्याला माहित पाहिजे त्यानंतर ओमिशुअर किट हे पण आपण घेतलं होतं ओमिश्युअर हे ओमिकॉन ओमिक्रॉन प्रकार शोधनानं भारला भारतातलं आर टी पी सी आर किट आहे टेस्ट किट आहे जो सार ओ व्ही टूचा ओमिक्रॉन नावाचा जो व्हेरियंट आहे त्या वेरियंटला काय करतं डिटेक्ट करतं कुणी केलं होतं बरं हे तर ता टाटाच्या मेडिकल डायग्नॉस्टिक्सने हे बनवलेलं आहे टाटा एम डी टाटा मेडिकल अँड डायग्नॉस्टिक्स नावाची जी कंपनी आहे टाटा एम डी तर त्या कंपनीनं हे बनवलेलं आहे आणि जर बघितलं तर एस जीन टार्गेट फेल्युअर धोरण आधारित हे आहे एस जीन ओ आर एफ एन जीन आर डी आर पी ई जीन हे विषाणूजन्य जीन्स आहेत ज्यांना कोविड नाईन्टीन विषाणू शोधण्यासाठी लक्ष केलं जातं तर अशा प्रकारचं ओमिश्युअर हे मेड इन इंडिया चाचणी किट कोणी तयार केलं होतं टाटानं तयार केलं होतं टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स या कंपनीनं तयार केलं होतं ठीक आहे तसंच जर बघितलं तर नुकताच प्रक्षेपित केलेला एन आर ओ एल एटी -E फाय आता काय हा नवा नाही आहे फेब्रुवारीमध्ये मा त्याच्या माग मागे जर बघितलं तर काय करण्यात तर एप्रिल दोन हजार बावीसला एन आर ओ एल एट पंच्याऐंशी झाला फेब्रुवारीमध्ये एन आर ओ एल एटी सेव्हन झाला होता तर अगदी छोटासा काय बरं हा पार्ट आहे पण तर त्याच्यावर विचारलेला आहे आता मी इथून पुढच्या मात्र माझ्या टीचिंगमध्ये ध्यानात घेईन की अगदी छोटे छोटे पण ज्या गोष्टी असतील त्या पण वन लायनरच्या द्वारे कव्हर करायच्या आहेत आणि जेणेकरून जर बघितलं तर फुल प्रूफ मेकॅनिझम तुम्हाला इथून पुढे मिळेल की अशा प्रकारचा जरी पेपर आला तरी आपल्याला फुल प्रूफ सगळेच्या सगळे सुटले पाहिजेत तर एन आर ओ एल हा कोणत्या देशाचा गुप्तचर काय बरं सॅटेलाईट आहे तर तो अमेरिकेचा गुप्तचर सॅटेलाइट आहे चार त्याचं हे आहे तर कॅलिफोर्नियामधल्या वॅन्डनबर्ग इथं स्पेस फोर्स बेसपासनं एलन मस्क यांच्या स्पेसेक्स कंपनीच्या फाल्कन नाईन या रॉकेटद्वारे हा यु एस नॅशनल रिकायनान्स ऑफिस आहे अमेरिकेचा एन आर ओ नावाचा ऑफिस आहे त्यांचा हा एन आर ओ एल एटी फाय नावाचा गुप्तचर उपग्रह कक्षेमध्ये प्रक्षेपित करण्यात आला आहे अशा प्रकारचे बरेच सारे एन आर ओ एल ते प्रक्षेपित करत आहेत अमेरिका जेणेकरून अमेरिकेचं हे नॅशनल रिकनायन्सन्स ऑफिस आता या सॅटेलाईटचा फोटो पण घेऊ दिला नव्हता त्यांनी कसा दिसतोय काय दिसतोय तसंच स्पेसएक्सला टोटली सांगितलेलं की याची अजिबात माहिती बाहेर गेली नाही पाहिजे याचे डायमेन्शन्स काय आहेत कुठून जाणार आहे कसा जाणार आहे नंतर फक्त डिक्लेअर केलं ठीक आहे तर इथं हे आपल्याला माहीत पाहिजे तर 85, एन आर एल एटी फाय हा कुणाचा आहे बरं अमेरिकेचा गुप्तचर उपग्रह आहे त्याचप्रमाणे एनआनएफरए चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ऑथॉरिटी हे आपण घेतलं होतं अजय भूषण पांडे अजय भूषण पांडे हे नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ऑथॉरिटीचे अध्यक्ष आहेत आणि जर बघितलं तर केंद्रीय कॅबिनेटच्या नियुक्ती समितीनं त्यांची नियुक्ती केली होती मी तुम्हाला सांगितलं होतं एन आर एफ ए काय आहे तर एन आर एफ ए ही एक वैधानिक संस्था आहे आणि कंपनी कायद्याअंतर्गत ती तयार करण्यात आलेली आहे दोन हजार अठरामध्ये ठीक आहे कशाचं नियमन करते जशी आर बी इरडाई आहे तशा प्रकारची ही नियमन संस्था आहे भारतामधलं जे काय ऑडिटिंगचा व्यवसाय आहे लेखा मानकं आहेत अकाउंटची स्टँडर्ड्स आहेत त्याच्या पॉलिसीज आहेत त्या व्यवस्थित फॉलो केल्या जातात का याबाबत नियमन करण्याचं देखरेख करायचं काम कोण करतं एन एफ आर ए करतं आणि त्याच्या अध्यक्षपदी अजय भूषण पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे तर अजय भूषण पांडे हे नाव पण न्यूज न्यूजमध्ये बघितलं होतं ईडब्ल्यू एसचं जे निकष आहेत इकॉनॉमिकली विकर सेक्शनला दहा टक्के जे रिझर्वेशन दिलं आहे आणि त्याच्यामध्ये आठ लाखाचा वगैरे जे निकष आहेत ठीक आहे आठ लाख फॅमिली उत्पन्न असणं पाच एकरच्या खाली लँड होल्डिंग्स असणं तर हे जे काय नियम आहेत हे निकष आहेत ते व्यवस्थित आहेत की नाही म्हणून अजय भूषण पांडे कमिटी पण स्थापन करण्यात आली होती काल का तर याचं उत्तर काय बरं अजय भूषण पांडे त्याचप्रमाणे जर बघितलं तर ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस याच्या बाबत खालील विधानं चुकीची विधानं कुठली आहेत हे सांगा आता हा ग्राहक संरक्षण कायदा आहे हे, हे बेसिक्स आहेत याच्यावर दर पाच सहा महिन्यानंतर काहीतरी रूल्स येतात ठीक आहे आता त्या रूल्स बद्दल प्रश्न विचारलेला नाही आहे तर त्यांनी काय मुळात ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस बाबत प्रश्न विचारलेला आहे वीस जुलै दोन हजार वीस ला हा कायदा लागू झालेला आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जो जुना कायदा होता एकोणीसशे शहाऐंशीचा तर त्या शहाऐंशीच्या कायद्याची जागा या ग्राहक संरक्षण कायद्याने घेतली हे आपण घेतलं होतं जुन्या मात्र याच्यामध्ये वीस 20 जुलै दोन हजार वीस पासन हा लागू करण्यात आला हा कायदा आहे दोन हजार एकोणीसचा मात्र लागू झालेला आहे वीस 20 जून दोन हजार वीसना आणि एकोणीसशे शहाऐंशीच्या कायद्यामध्ये काही बदल करण्यात आले होते आणि त्यामधला एक मेजर बदल होता की ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरचा जो अनुचित व्यापार आहे त्याचा प्रतिबंध करण्याचे नियम पण या कायद्यामध्ये समावेश करण्यात आलाय ई कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये जे काही अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस होतात तर त्याच्याबाबत पण तुम्हाला कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट नवीन जो दोन हजार एकोणीसचा आहे अंतर्गत काय करता येतात ग्रिवनसेस वगैरे करता येतात तर हे ये दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत तिसरं स्टेटमेंट मात्र चुकीचं आहे ग्राहक विवाद निवारण आयोग जो आहे त्याच्या नियमानुसार पाच लाख रुपये पाच लाख रुपयांपर्यंतच्या तक्रारीसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही काल काय सगळ्यांना तर अशा प्रकारे जर सी चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचे विधान कुठले विचारलेलं आहे त्यामुळे चुकीचे विधान कुठलं आहे विधान सी तर पाच लाख रुपयांपर्यंत काय बरं तक्रारीसाठी कुठलंही शुल्क लागू नसणार आहे आता याच्यातलं जे काही कन्झ्युमर सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी आणि त्याचबरोबर कन्झ्युमर डिस्प्युट्स रिड्रेसल कमिशन्स जे आहेत ग्राहक विवाद निवारण आयोग आहेत तर त्याच्यामध्ये पण आत्ता रूल्स आणलेले आहेत त्यांनी आणि त्याच्यामध्ये बदल केले आहेत याच्यामध्ये जर बघितलं तर जे काही ग्राहक विवाद निवारण आयोग आहेत हे डिस्ट्रिक्ट लेवलला स्टेट लेवलला आणि नॅशनल लेवलला असतात आता एखादा किती मूल्यापर्यंतचा खटला तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत घेऊ जाऊ शकता अगोदर ते एक दोन हजार एकोणीसचा जो कायदा आहे त्या अगोदर पहिला शहाऐंशीचा कायदा होता त्याच्यामध्ये वीस लाखापर्यंतचे खटले तुम्हाला काय करता येत होते की त्याच्याबद्दल ग्रीवन्स तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोट कमिशनमध्ये नेता येत होता जो डिस्ट्रिक, आ, डिस्ट्रिक्ट डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन म्हणतो आपण त्याला जिल्हा याच्यावर तो नंतर एक कोटी करण्यात आला एक कोटीपर्यंतचे खटले मात्र बरेच सारे खटले तिथंच प्रलंबित राहायला लागले म्हणून आता त्यांनी नवीन रूल पास केलेले आहेत पन्नास लाखापर्यंतचे खटले जे आहेत पन्नास लाखापर्यंतचे खटले हे डिस्ट्रिक्ट डिस्प्यूट्स रिड्रेसल कमिशनमध्ये दाखल करता येतात राज्य जो काय डिस्प्यूट्स रिड्रेसल कमिशनमध्ये पन्नास लाखांच्या वरचे आणि जर बघितलं तर किती दोन लाखांच्या दोन कोटींच्या खालचे हे स्टेटला आणि अबाव टू कोटी हे कुठं आहेत बरं नॅशनलला अगोदर हे काय होतं कायद्यामध्ये एक कोटीच्या खालचे डिस्ट्रिक्टला एक ते दहा कोटीच्या खालचे स्टेटला दहा कोटीच्यावरचे नॅशनलला आता हे बदलण्यात आलं आहे पन्नास लाखपर्यंतचे डिस्ट्रिक्टला पन्नास लाख ते दोन कोटीपर्यंतचे स्टेटला दोन कोटीपेक्षा जास्त आहे त आहे त का जे आहेत ते नॅशनल डिस्प्यूट रिड्रेसल कमिशनला पाठवण्यात येत आहेत का कसं काय ना तर अशा प्रकारे जर बघितलं तर आपल्याला माहीत पाहिजे की डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये बाकी सगळ्या कोर्टमध्ये तुम्हाला काय करावं लागतं फी लागतेच लागते सुरुवातीला केवळ डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये तुम्ही दाखल करताना एखादा हे खटला तर पाच लाख रुपयेपेक्षा खालचा जर तुमचा काय असेल बरं खटल्याची व्हॅल्यू असेल तुम्हाला जे दगाफटका झालेला आहे फसवलेला आहे तर त्याची व्हॅल्यू जर पाच लाखांपेक्षा खाली असेल तर तुमच्याकडनं कोणतीही फी घेण्यात येत नाही तर दहा लाख रुपये हे चुकीचं आहे विधान सी याचं काय बरं चौथा पर्याय बरोबर आहे त्याचनंतर भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान या अंतरिक्ष मोहिमेला हो खालीलपैकी कोणत्या देशाचं महत्वपूर्ण सहकार्य लाभलेलं ला आहे हे सोपं आहे दोन देशांचं सहकार्य लाभलेलं ला आहे ते म्हणजे आपण घेतलं होतं इथं मिशन गगनयानमध्ये जर बघितलं तर फ्रान्सचं सह सहकार्य आणि रशियाचं सहकार्य फ्रान्स काय सहकार्य करतोय बरं गगनयान म्हणजे भारताचं असं अभियान आहे की ज्यामध्ये तीन ॲस्ट्रॉनॉट्सला आपण अंतरिक्षामध्ये घेऊन जाणार आहे आणि परत आणणार आहे बरोबर आहे सात दिवस ते अंतरिक्षामध्ये पृथ्वीला फेरा घालत थांबतील तर फ्रान्सचं सहाय्य लाभलेलं आहे जे गगनयान अभियानातले जे डॉक्टर्स आहेत सायंटिस्ट आहेत त्यांना ट्रेनिंग वगैरे न्यूट्रिशनिस्ट आहेत त्यांना ट्रेनिंग वगैरे द्यायचं काम फ्रान्स करते तर आपले जे तीन अंतराळवीर जाणार आहेत आणि एक आपण स्पेरला ठेवला आहे असं चार अंतराळवीरांना ट्रेनिंग कुणी दिलं बरं तर रशियानं दिलेलं आहे काल सगळ्यांना तर हे आपल्याला माहीत पाहिजे याचं उत्तर काय आहे बरं फ्रान्स तसच सर्वोच्च न्यायालयानं ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये आर व्ही रवींद्रन समिती खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी नेमली होती हे पण आपण घेतलं होतं पेगॅसस प्रकरणी चौकशी समिती जी नेमण्यात आली होती तर त्याचं मी तुम्हाला ट्रिक पण सांगितली होती की आर व्ही रवींद्रन समिती ही सर्वोच्च न्यायालयानं का हे केलेली आहे कारण का इस्रायलमधल्या एन एस ए या कंपनीनं पेगासस नावाचं एक सॉफ्टवेअर तयार केलं आहे आणि बऱ्याच साऱ्या गव्हर्नमेंट्सला ते विकलेलं आहे हे पेगासस नावाचं जे मालवेअर आहे ते तुमच्या फोनमध्ये घुसवण्यात येतं आणि तुमचा व्हॉट्सॲप डेटा बिटा सगळं ते काय करतं बरं की हॅक करतं अशा प्रकारे भारत सरकारनं बाबा की पेगाससचा वापर करून म्हणजे हे जे काय पेगासस बऱ्याच साऱ्या गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज करणाऱ्या लोकांमध्ये लोकांच्या फोनमध्ये पत्रकारांच्या फोनमध्ये ऍक्टिव्हिस्टच्या फोनमध्ये सापडलं होतं तर याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती तर सरकारनं खरंच एन एस एकडनं हे पेगॅसेस विकत घेतलंय का आणि त्याचप्रमाणे त्याचा वापर सरकारनं केलाय का हे शोधण्यासाठी एक जर बघितलं तर कमिटी नेमली होती तर ती म्हणजे कोण बरं आर व्ही रवींद्रन समिती पेगॅसस वापरून अनधिकृत पाळत ठेवल्याच्या आरोपांचा शोध घेण्यासाठी आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की लक्षात कसं ठेवायचं रवीन ड्रन कमिती तर रवी काय करतोय बरं ड्रोन घेऊन उभारलेला आहे हा जर बघितलं तर जरा पोट कमी दिसते इथं तर रवी काय करतोय ड्रोन घेऊन आहे आणि ड्रोनचा वापर आपण पाळत ठेवण्यासाठी करतोय तर हे तुम्हाला कळालं असेल तिथं आठवलं असेल रवीन ड्रन म्हणजे रवी ड्रोन ठीक आहे तर इथं पेगॅसस प्रकरणासाठी जी चौकशी समिती आहे ती पाळत ठेवणारी कमिटी आहे त्यासाठीची रवींद्रन समिती होती त्यानंतर जर बघितलं तर माय सी जी एच एस हे मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च अलीकडं आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केलेलं आहे हे जर बघितलं तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थचं एक माय सी जी एच एस नावाचं ॲप आहे ऍक्च्युअली ही सी जी एच एस नावाची जी काही स्कीम आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम हे जर बघितलं तर कोणासाठीची आहे बरं तर ही केंद्र सरकारचे जे कर्मचारी आहेत पेन्शनधारक आहेत तर त्यांना मेडिकल फॅसिलिटीज देणारी अशी ही स्कीम आप करना था था, करना था था, आहे आणि या स्कीमचं वेबसाईट आणि ॲप अलीकडं रिज्युनेट करण्यात आलं होतं रिवाईव्ह करण्यात आलं होतं आणि ते आरोग्यमंत्र्यांनी जानेवारी दोन हजार बावीसमध्ये लॉन्च केलं होतं तर माय सी जी एच एस हे मोबाईल ॲप्लिकेशन आरोग्य मंत्रालयाचं आहे त्याचप्रमाणे सोळावी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये कोणत्या देशामध्ये पार पडली तर नऊ दे। ते पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये ही स्पर्धा झाली होती व्रोकला पोलंड इथं झाली होती युवा जागतिक तिरंदाजी स्पर्धा आणि आत्तापर्यंतचे सर्वाधिक मेडल्स जर ज्युनियर आणि कॅडेट संघानं पंधरा पदकं जिंकली होती जी ज्युनियर आणि कॅडेट संघाची आत्तापर्यंतची युवा तिरंदाजी स्पर्धेमध्ये मिळवलेली सर्वाधिक पदकं ठरली होती आता जर बघितलं तर व्रोकला पोलंड म्हणजे पोलंड हे त्याचं उत्तर आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर दोन हजार तेरामध्ये त्यांनी प्रथम माई या चित्रपटामध्ये काम केलं ग्रॅमी पुरस्काराकरिता नामांकन मिळवलेल्या पहिल्या भारतीय गायिका होत्या आणि त्याचप्रमाणे नुकतेच भूषण दोन हजार एकवीसनं त्यांना सन्मानित करण्यात आलं हे एकवीस नाही आहे तर हे दोन हजार वीस आहे दोन हजार वीसचा दो सन्मान त्यांना मिळालेला आहे आणि कोण आहेत बरं आशा भोसले हे आपण घेतलं होतं आशा भोसले यांना दोन हजार वीस सालचा भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि तो जर बघितलं तर त्यांनी दोन हजार तेरामध्ये माई या हिंदी चित्रपटातनं अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं होतं त्याचप्रमाणे जर बघितलं तर त्यांच्याबद्दल ग्रॅमीची पण इथं वाक्य आहे कुठेतरी हां ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकित पहिल्या भारतीय गायक गायिका होत्या त्या आणि त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे तर आशा भोसले यांना हा पुरस्कार याचं उत्तर आहे आशा भोसले मरा बऱ्याचदा पुरस्कारांच्या डेट्समध्ये सर हे काय करतो एम एस सी बरेच सारे चेंजेस असतात त्यांचे पुरस्कार कधी दिला प्रदान केला त्याऐवजी किती सालचा आहे ते आपल्याला महत्वाचं आहे तसंच इकॉनॉमिक्समध्ये तुमच्या आर्थिक याच्यामध्ये हा जर बघितलं तर ठेव विमा आणि पथ हमी महामंडळ म्हणजेच डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन याच्या अमेंडमेंट बाब अमेंडमेंट ऍक्टबाबत काय होता प्रश्न होता हे आपण घेतलं होतं ठेवी विमा आणि पथहमी महामंडळ विधेयक दोन हजार एकवीस हे मंजूर झालेलं आहे तर यस ठेवी विमा आणि पथहमी महामंडळ कायदा संसदेनं दोन हजार मध्ये मंजूर केलाय आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ठेव विम्याचा हप्ता कोण भरतं ठेवीदार भरत नाही डिपॉझिटच भरत नाही तर कोण भरतं बँका भरतात स्वतः तर हे चुकीचं आहे ठेवीदार नाही तर तो बँकांकडनं काय करण्यात येतो वसूल करण्यात येतो आणि जर बघितलं तर ठेव विमा हप्ता सर्व विमाधारकां बँकांसाठी बंधनकारक असतो जे काही तुमचे पाच लाख रुपयेपर्यंतच्या ज्या ठेवी आहेत त्याला इन्शुरन्स देणारी डी आय सी जी सी ही एक वैधानिक संस्था आहे आणि पाच लाख रुपयेपर्यंतचे जे इन्शुरन्स आहेत तुमच्या ठेवी आहेत त्याला इन्शुरन्स देते मात्र त्यासाठीचा जो प्रीमियम आहे तो बँकांनी स्वतः भरायचा असतो तो ग्राहकाकडनं घेण्यात येत नाही त्यामुळं आपल्याला माहीत पाहिजे की कुठले करेक्ट आहेत ए आणि सी करेक्ट तर ओन्ली ए अँड सी करेक्ट हे दोन उत्तर त्याचं आहे काल सगळ्यांना ठीक आहे तर अशा प्रकारे आपण जे महत्वाचे काय बरं एकूण जे प्रश्न आलेले आहेत तर यावेळेच्या प्रश्नांमध्ये बरेच सारे डायरेक्टली जरी आले नसतील तरी आपल्या डेली करंट अफेअर्समध्ये मी त्याचा संदर्भ थोडेफार डिस्कस केले होते त्यामुळे बऱ्याचदा डेली करंट अफेअर्सच्या लेक्चर्सला लेक्चर करणाऱ्यांना हा पेपर म्हणजे मला बरेच सारे मेसेजेस आले आहेत बारा दहा अकरा तेरा असे बऱ्याच लोकांचे बरोबर आले आहेत फक्त आणि फक्त क्रॅश कोर्सच असा ज्यावेळी करतो त्यावेळी मात्र चार पाच प्रश्नच आपले बरोबर येतात कारण का छोटे छोटे अगदी असे छोटे छोटे ज्यांनी हे प्रश्न विचारलेले आहेत अशा बऱ्याच साऱ्या घटना आहेत त्यामुळे तेवढ्या सगळ्या घटना आपण लक्षात ठेवणं पॉसिबल आहे का मात्र आता इथून पुढं वन लायनरचा जो ट्रेंड असा सुरू झालेला आहे तो तसाच मे बी कंटिन्यू राहील आणि त्यामुळे असे वन लायनरच्या घटना आता परिक्रमामध्येही आणि अन अकॅडमीवरही लवकरच मी आता कवर करेन ठीक आहे तर माझा न्यू थ्री सिक्स्टी फाय हा कोर्स होता डी सी ए हा डेली करंट अफेअर्सचा कोर्स करा म्हणजे रेग्युलरली तुम्हाला करंट अफेअर्स अपडेट राहील टार्गेट एच आर एच आर डी नावाचा माझा कोर्स अवेलेबल आहे आत्ताच्या मेन्ससाठी राज्यसेवेसाठी तुम्ही श्री लाईव्ह हा कोड वापरून जर अकॅडमीचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट मिळेल आणि त्याचप्रमाणे आयकॉनिक सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला सोळा पुस्तकं घरी देता येत घरी मिळतात विजयपत नावाची बॅच आहे नवीन माझे बरेच सारे अन स्पेशल क्लासेस असतात तर याचा लाभ घ्या राज्यसेवा पी एस आय एस टी आय ए डिपार्टमेंटल पी एस आय या सर्वांसाठी अन अॅकॅडमीवर तुम्हाला ग गायडन्स अवेलेबल आहे याचा सर्वांनी लाभ घ्या तर आय होप ही आन्सरशीट तुम्हाला मिळालेली असेल की ही कुठले उत्तरं कुठले कुठले बरोबर आहेत त्याच्या प्रूफसह मी सर्व ठिकाणी दिलेले आहे खाली बॉक्सेस दिलेले आहेत ते वाचून तुम्ही ठरवू शकता त्याच्याबद्दल मला असं वाटतं की एकच प्रश्नाबद्दल तुम्हाला जे पॉझिटिव्ह पे सिस्टीमबद्दल थोडे वादग्रस्त हे आहे की आर बी आय आहे का एन पी सी आय मात्र त्यांनी डेव्हलप्ड हा प्रश्न वाप शब्द वापरलेला आहे कुणी विकसित केलेला आहे जी एजन्सी ते विकसित म्हणजे ते तयार करते ॲक्च्युली त्याला विकसित केलं असं म्हणतात कुणी लॉन्च केलं आहे असं विचारलं असतं तर आर बी आय झालं असतं विकसित केलेलं आहे मात्र ते एन पी सी आयनं ठीक आहे यस तर ग्रुप सीसाठी मी लवकरच तुम्हाला प्रश्नांच्या माध्यमातून कारण ग्रुप सीमध्ये पण असेच वन लायनर प्रश्न येणार आहेत तर फुल प्रूफ मेकॅनिझमनं मी एक कोर्स आता डिव्हाइज करतोय ज्या जो तुम्हाला श्रीकांत साठे परिक्रमा या टेलिग्राम वर माझ्या त्याच्या अपडेट्स मिळतील दहा एक दिवसामध्ये हा लाँच होईल एक तर प्रश्नांच्या माध्यमातून पूर्ण एंटायर करंट अफेअर्स किंवा वन लायनरच्या माध्यमातून एंटायर करंट अफेअर्स असं मिक्सरमध्ये तुम्हाला तुम्ही कव्हर करणार आहे जेणेकरून मेजर पेक्ष मेजरपेक्षा छोट्या छोट्या नुआनसेसमध्ये एम पी एस सी घुसत आहे अगदी कोपऱ्या कोपऱ्यातल्या पडलेल्या न्यूज आहेत त्या उचलत आहे तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे की त्या छोट्या न्यूज पण अगदी लक्षात राहतील अशा त्या लक्ष लक्षात राहतील अशा प्रिपेअर करायच्या आहेत तर ग्रुप सीसाठी मी पुन्हा एकदा आणखी नव्या जोमानं काय करेन तुमच्यासाठी जास्तीत जास्त चांगलं मटेरियल आण घेऊन येत आहे श्रीकांतसाठी परिक्रमा या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी अटॅच राहा जेणेकरून मला माझे फि येणारे उपक्रम तुम्हाला सांगता येतील धन्यवाद